नमस्कार विद्यार्थी मित्रहो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? विद्यार्थी मित्रहो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दुसरी संतवाणी पाहणार आहोत आणि या संतवाणीचे नाव आहे संत कृपा झाली आणि संत कवयित्री आहे संत बहिणाबाई। तर विद्यार्थी मित्रहो, संत बहिणाबाई यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे वारकरी संप्रदायात संत कवयित्री होत्या, संत तुकाराम यांच्या त्या शिष्या होत्या। ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना त्यांच्या प्रसिद्ध आहे। तर विद्यार्थी मित्रहो, या प्रस्तुत अभंगामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत कशा पद्धतीनं रचली, कशा पद्धतीनं त्या वारकरी संप्रदायाची स्थापना झालेली आहे याचं या प्रस्तुत अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलं। सर्वात प्रथम मी हा अभंग वाचणार आहे आणि मग आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया। बघा, संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिलेला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एक नाथ खांब दिदला भागवत। तुका झालासे कळस, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे भडकती ध्वजा, बहिणी म्हणे भडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा, निरूपणा केले बोजा। तर विद्यार्थी मित्र हो, या प्रस्तुत अभंगामध्ये वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची उभारणी कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई यांनी वेगवेगळ्या संतांचं वर्णन या प्रस्तुत अभंगामध्ये केलेलं आहे। तर पहिल्या चरणामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, संत कृपा झाली इमारत फळा आली। कोणती इमारत? राष्ट्रामधली वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाची इमारत। या प्रस्तुत अभंगामध्ये या वारकरी संप्रदायाची स्थापना कशी झाली आणि या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संतांनी आपलं कसं कार्य केलेलं आहे, म्हणजेच वारकरी संप्रदाय इमारत कशी उभारली आणि ही इमारत उभारणी करणी वेगवेगळ्या संतांचं कार्य कसं आहे हे या प्रस्तुत अभंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, पहिल्या संतांचं कार्य हे सांगितलेलं आहे, ज्ञान देवे रचिला उभारिले देवालया। म्हणजेच काय? तर वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे कोण? संत ज्ञानेश्वर महाराज। संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचिला पाया, म्हणजेच या वारकरी संप्रदायाचा पाया त्यांनी रचला। या वारकरी संप्रदायाची उभारणी या संत ज्ञानेश्वर महाराज यांनी केली। एखादी इमारत जर का बांधायची असेल तर त्याचा पाया मजबूत पाहिजे। जर पाया मजबूत नसेल, डळमळीत असेल, तर उभारलेली जी इमारत आहे ती कायम टिकणार आहे का? मग अशी जी इमारत त्यांनी भरभक्कम उभी केली, तिचा पाया संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भक्कम केला आणि या माध्यमातून ती वारकरी संप्रदायाची इमारत त्यांनी उभी केलेली आहे। पुढे बघा, दुसऱ्या संतांचं कार्य काय आहे, नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नंतर संत नामदेव महाराज यांचं कार्य आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाची जी काही स्थापना केलेली आहे, म्हणजेच ही इमारत उभी केलेली आहे, या इमारतीचे, या मंदिराचे, त्या भिंतीचे ते दगड बनले कोण? संत नामदेव महाराज। नामा तयाचा किंकर, ज्या मंदिराच्या भिंती उभारलेल्या होत्या त्या भिंतीचे दगड कोण बनले? तर नामदेव महाराज। तेने रचिले ते आवार, त्या
वारकरी संप्रदायाचा जो विस्तार आहे तो विस्तार करण्याचं काम संत नामदेव महाराज यांनी केलं. त्यांच्या संत कार्यामुळे या देवालयाचा गाभारा उभारला गेला असं या ठिकाणी संत बहिणाबाई यांना सांगायचं आहे. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. बघा, या वारकरी संप्रदायाचा विस्तार संत नामदेव महाराज यांनी केला. त्याच पद्धतीनं या वारकरी संप्रदायाला बळकटी आणण्याचं कार्य संत एकनाथ महाराज यांनी केलेलं आहे. जनार्दन एकनाथ म्हणजेच काय? जनार्दन स्वामींचे ते शिष्य संत एकनाथ महाराज. तर या एकनाथ महाराजांनी या मंदिराला भागवत रूपी म्हणजेच भागवत हा ग्रंथ त्यांनी दिलेला होता आणि या भागवत रूपी ग्रंथाच्या माध्यमातून या वारकरी संप्रदायाला खरी अशी बळकटी त्यांनी निर्माण करून दिलेली आहे असं त्यांचं कार्य आहे. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. आता संत तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाचे कळस बनले. म्हणजेच काय? तर त्यांनी या मंदिराचा डोलारा सांभाळला. या वारकरी संप्रदायाचा विस्तार जो आहे तो संपूर्ण जनमानसामध्ये पसरवण्याचं कार्य, महान असं कार्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी केलेलं आहे. म्हणूनच त्यांनी ते म्हटलेलं आहे की तुका झालासे कळस. ही वारकरी संप्रदाय रूपी इमारत पूर्ण झालेली आहे. या इमारतीचे कळस कोण म्हणले? तर संत तुकाराम महाराज हे म्हणलेले आहेत. म्हणजे श्री संत तुकाराम महाराज यांनी या संपूर्ण समाजामध्ये वारकरी संप्रदाय हा पोहोचवला. हे त्यांचं महान कार्य आहे. पुढे बघा, शेवटच्या चरणामध्ये काय सांगितलं आहे? बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले पूजा. या मंदिरावर भक्तीचं निशान डवलानं फडकत आहे. बहिणी म्हणे फडकती ध्वजा. ध्वज म्हणजे निशान, झेंडा, भगवा झेंडा या इमारतीवरती डवलानं फडकत आहे. निरूपणा केले बोजा. आणि या मंदिराच्या उभारणीसाठी ज्या ज्या संतांनी महान असं कार्य केलेलं आहे, भजनाच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, श्लोकाच्या माध्यमातून, अशा विविध माध्यमातून या वारकरी संप्रदायाचं जे कार्य आहे ते संपूर्ण समाजामध्ये जनमानसामध्ये पोहोचवण्याचं जे महान कार्य केलेलं आहे, या कार्याचं मी सोप्या अशा भाषेमध्ये निरूपणा केले बोजा. म्हणजेच या सगळं संतांचं कार्य मी भक्तिभावानं आपल्या समोर मांडलेलं आहे असं संत बहिणाबाई यांनी शेवटी सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदायाची इमारत आहे. म्हणजे या वारकरी संप्रदायाचा प्रसार कसा झाला, वारकरी संप्रदायाची उभारणी कशी झाली आणि या वारकरी संप्रदायाच्या उभारणीसाठी आपल्या या महाराष्ट्रातील थोर अशा संतांनी कसं कार्य केलेलं आहे, ते कार्य या अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या अभंगाचे जे शब्दार्थ आहे आणि प्रश्न उत्तर आहे ते मी तुम्हाला PDF च्या माध्यमातून देणार आहे.